अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात काँग्रेसची आजादी गौरव पदयात्रा, स्वातंत्र्य दिनी नगरमध्ये समारोप। देशाच्या स्वातंत्र्याची 75वी साजरी होत आहे। काँग्रेस या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करते। नगर जिल्ह्यामध्ये माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळाचे पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची आजादी गौरव पदयात्रा आयोजित करण्यात आली। 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान ही पदयात्रा जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आली। नगर शहरामध्ये प्रभागांमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत भेट संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी आमदार थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगर शहरात या पदयात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार मोहनदादा जोशी आणि जिल्हा निरीक्षक तथा प्रदेश सरचिटणीस वीरेंद्र कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉ बापू चंदन शिवे, नगरसेवक आसिफ सुलतान, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, माजी नगरसेविका जरीना पठाण यांसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। ऑगस्टपासून ते 15 ऑगस्टपर्यंत संबंध महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने आजादी गौरव पदयात्रेचं आयोजन केलं गेलं आहे। अहमदनगर शहर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील राज्याचे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेते आणि माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरासाहेब यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा केला जाणार आहे। 9 तारखेपासून सुरू होणाऱ्या या पदयात्रांमध्ये नगर शहराच्या 17 प्रभागांमध्ये दररोज 2 ते 3 प्रभागांमध्ये आम्ही जाणार आहोत, नागरिकांशी संवाद साधणार आहोत आणि सरते शेवटी सायंकाळी या ठिकाणी संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचा समारोप होणार आहे। असं 9 तारखेपासून 14 तारखेपर्यंत कार्यक्रम आम्ही करू। त्यानंतर जिल्ह्याच्या पातळीवरसुद्धा नगर शहराव्यतिरिक्तचा जो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी देखील प्रत्येक तालुक्यामध्ये पदयात्रांचं आयोजन त्या ठिकाणी स्थानिक आमचे तालुक्याचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या पुढाकार त्या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी काही चौकसभा देखील वेगवेगळ्या ठिकाणी वाटेमध्ये होणार आहेत आणि एक उत्सव सगळा हा साजरा काँग्रेस पक्षाच्या वतीने केला जाणार आहे। 15 ऑगस्टला नगर शहर आणि ग्रामीण जिल्हा जो आहे या सगळ्या पदयात्रा एकत्रित येऊन नगर शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, डॉक्टर सुधीर तांबे साहेब, आमदार लव कानडे साहेब, सत्यजित दादा तांबे, आमचे जिल्हा काँग्रेसचे शहराचे ग्रामीणचे सगळे पदाधिकारी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी भव्य अशा मेळाव्याचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एकच आहे की या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेसचं दिलेलं जे बलिदान आहे ते बलिदान लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर आज देशामध्ये वाढलेली महागाई जी आहे, महागाईबरोबर बेरोजगारीचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, या सगळ्या प्रश्नादेखील त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम जे आहे ते सामान्य माणसं जाऊन करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाने तिरंगा झेंड्यांच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यावर्षी 15 ऑगस्टला या देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा हा 75 वर्ष पूर्ण होऊन अमृत महोत्सव काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिन ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन यामध्ये 75 किलोमीटरची आझादी गौरव पदयात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आयोजित केलेली आहे। नगर शहर आणि नगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये आणि नगर शहरातील सर्व प्रभागामध्ये ही पदयात्रा लोकांच्यामध्ये जाणार आहे आणि ही पदयात्रा जात असताना या देशासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी, ज्या हुतात्मांनी ज्यांनी बलिदान दिलं, त्यांचं हुतात्म पत्करलं त्या सर्वांना अभिवादन करण्यासाठी, जे स्वातंत्र्य सैनिक हयात असतील त्यांना चरणस्पर्श करण्यासाठी आणि जे हयात नसतील तर त्यांच्या कुटुंबातल्या वीर पत्नी असतील किंवा त्यांचं कुटुंब असेल यांचा आदर सत्कार सन्मान करायचा आणि त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये गेल्या 75 वर्षापेक्षा अधिक वय ज्यांचं आहे त्या सर्व ज्येष्ठ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचासुद्धा सन्मान करायचा
असं या आजादी गौरव पदयात्रेमधला काँग्रेस पक्षाने हा कार्यक्रम राबवलेला आहे। याचबरोबर गेल्या 75 वर्षामध्ये आम्ही स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ज्या भारतीय सैनिकांनी आपलं या देशाचं रक्षण करत असताना जे बलिदान केलं, जे शहीद झाले, तर त्यांच्यासुद्धा वीर माता असतील, वीर आई असतील किंवा कुटुंब असतील यांचंसुद्धा आम्ही स्मरण करून त्यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान करणार आहोत।